तर नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचा आरोप भाजप उमेदवार भारती पवार यांनी केला. किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे असा आरोप भारती पवार यांनी केला. तर कांदा प्रश्नी जाब विचारणारा कार्यकर्ता आमचा पदाधिकारी असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे असा पलटवार शरद पवारांनी केला. विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना. लोकशाही म्हणण्याचा अर्थच काय? तुमची जर एक प्रकारची मोदीजींच्या विरोधात भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे, तुम्ही तुमच्या व्यासपीठावर जाऊन खुलेपणाने आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही जनतेला उत्तर देण्यासाठी बांधिलच आहोत. मी परत एकदा सांगते की हे कागदपत्र त्या गटाने, त्या विरोधकांनी, त्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वाचले नसतील का? अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्या सापत नाही त्याला स्पर्शही करत नाही म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे माझ्या वरती ते योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणता तुम्हाला माहीत नाही पण जर असेल तर मला अभिमान आहे त्याचा.